नमस्कार, मी भाग्यश आसटकर। आज या सेशनमध्ये आपण जाणून घेऊया गुगल मॅपविषयी। गुगल मॅप हे असं ॲप्लिकेशन आहे जे आपल्याला मदत करतं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला जायचं असेल आणि आपल्याला रस्ता माहीत नसेल तर त्याचा आपण यूज करून आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो। आपण जाणून घेऊया गुगल मॅप आहे काय। गुगल मॅप असं एक ॲप्लिकेशन आहे जे इंटरनेटचा यूज करून आपल्याला एका प्रदेशाची भौगोलिक स्थिती आणि तिथे जाणाऱ्या रस्त्यांविषयी आपल्याला माहिती प्रदान करतो। गुगल मॅप आपल्याला हवाई दृश्य किंवा उपग्रहांच्या मदतीने घेतलेले दृश्य पण दाखवतो। आता जाणून घेऊया गुगल मॅपच्या वैशिष्ट्यांविषयी। गुगल मॅप आपल्याला नेव्हिगेशन, स्ट्रीट नेव्हिगेशनच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करतो। जसे की एका विशिष्ट स्थानापासून दुसऱ्या विशिष्ट स्थानापर्यंत जाण्याकरिता तिथे जाण्याकरिता इच्छुक असणारे चालक, बाइकर, वॉकर्स, सार्वजनिक वाहतूक वापरकर्त्यांना तो निर्देश देतो। गुगल मॅप हा वापरकर्त्यांना जगभरातील विविध शहरांच्या आडव्या आणि उभ्या विस्तीर्ण मार्गपातळी प्रतिमा माध्यमातून नेव्हिगेट करण्यासाठी मदत करतो। याच्या सहाय्याने आपण तिथे बघू शकतो की त्या शहराची आडवी आणि उभी प्रतिमा कशी आहे, तिथे किती घरं आहेत, किती बिल्डिंग्स आहेत आणि कुठले रस्ते कुठेकडे जात आहेत ह्या वैशिष्ट्यामध्ये आपण बघू शकतो। गुगल नकाशे वाहन चालकांसाठी रस्ते दाखवण्यासाठी GPSचा उपयोग करतो। GPS हे असं सिस्टीम आहे ज्याला आपण ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणतो। ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हे आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता रस्ता दाखवतो। GPS हे आपण उपग्रहांच्या सहाय्याने यूज करू शकतो। GPSचा वापर करण्यासाठी आपण उपग्रहांची मदत घेऊ शकतो। आता आपण बघूया गुगल नकाशांचा वापर आपण कसा करू शकतो। सर्वप्रथम आपण ब्राउझर ओपन करून गुगल या वेबसाईटवर त्याच्या सर्च बॉक्समध्ये गुगल मॅप्स असं टाईप करूया। सर्च बॉक्समध्ये गुगल मॅप्स असं टाईप केल्याबरोबर आपल्याला असे रिझल्ट्स मिळतील ज्यातला पहिला रिझल्ट आपल्याला गुगल मॅप असं दिसेल। त्याच्यावर आपण क्लिक करूया। जी नवीन विंडो तयार होईल त्यात आपल्याला दिसेल की आपण जिथे उभं आहे तिथली पोझिशन आपल्याला त्या गुगल मॅपमध्ये दिसेल। जसे की मी इथे सर्च बॉक्समध्ये बस स्टँड अमरावती टाकलेलं आहे तर आपल्याला तिथे लगेच कळेल की अमरावती बस स्टँड हे कुठे आहे आणि त्याच्या बाजूला कोणकोणते ठिकाणे आहेत, कोणकोणते ऑफिसेस आहेत हे आपल्याला लगेच तिथे मिळते। आणि तिथे बस स्टँड अमरावती असं टाकल्याबरोबर त्या बस स्टँडचे जी काही माहिती असेल जसे की त्याची साईट, वेबसाईट, तिथे जर मोबाईल क्रमांक अवेलेबल असेल तर त्याची माहिती, तिथे जर ॲड्रेस अवेलेबल असेल तर ते ॲड्रेस आपल्याला त्या मेनूबारमध्ये दिसू शकतो। आता आपण बघूया एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल। जसे की सर्च बॉक्समध्ये आपल्याला एक डायरेक्शन म्हणून टॅब दिसत आहे, तिथे आपण क्लिक करूया। या डायरेक्शन टॅबवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला दिसेल की दोन सर्च बॉक्स ओपन झाले आहेत। तर पहिल्या सर्च बॉक्समध्ये आपण लिहूया आपली सध्याचं ठिकाण, जसे की गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, आणि दुसऱ्या सर्च बॉक्समध्ये लिहूया आपण अमरावती बस स्टँड। लगेच आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि बस स्टँड अमरावतीमध्ये जे काही रूट्स आपल्याला तिथे अवेलेबल असतील ते आपल्याला दिसून येतील। तिथे आपल्याला तीन रूट्स दिसतील, ज्यातलं पहिल्या रूटचं जे काम असतं ते असतं की सगळ्यात कमी वेळेत आणि सगळ्यात कमी अंतर पार करून आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो। आणि दुसरा आणि तिसरा रूट जो आहे तो त्या पहिल्या रूटपेक्षा थोडा दूर, थोडा जास्त वेळ घेऊन आपण तिथे जाऊ शकतो असं आपल्याला तिथे दिसेल। जसे की आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बस स्टँडपर्यंत आपल्याला तीन रूट दिसत आहे। पहिला रूट जो आहे निळ्या कलरमध्ये तो आहे सगळ्यात इफिशियंट, ज्याचा उपयोग करून आपण सगळ्यात कमी वेळेत आणि सगळ्यात कमी अंतर पार करून आपण आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो। आणि जे दोन आणखी दिलेले आहेत त्याचा आपण ॲज अ अल्टरनेटिव्ह रूट म्हणून आपण यूज करू शकतो। इथे आपल्याला दिसेल की पहिला रूट हा 12 मिनिटात आणि 4.5 किलोमीटर असा अंतर पार करून आपण तिथे पोहोचू शकतो। आणि दुसरा जो आहे तो आहे 14 मिनिटं आणि 4.5 किलोमीटर अंतर कापून आपण तिथे पोहोचू शकतो। आणि तिसरा जो आहे हा 16 मिनिटं आणि 4.5 किलोमीटर अंतर कापून आपण तिथे पोहोचू शकतो। गुगल मॅपचा एक आणखी असा चांगला उपयोग जो आहे तो आहे आपण चालू स्थितीत त्या रस्त्यावर किती ट्रॅफिक आहे आपण माहिती करू शकतो। जसे की आता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगपासून बस स्टँडपर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे त्याच्यावर सध्यास्थितीत किती ट्रॅफिक आहे हे आपल्याला कळू शकते। त्याच्यासाठी आपण काय करायचं, मेनूमध्ये जायचं आणि जे दुसरं ऑप्शन आहे ट्रॅफिक त्याच्यावर क्लिक करायचं।
क्लिक केल्यावर आपल्याला कळेल की आपल्याला जे रस्ते दिसतात हे अलग अलग रंगामध्ये दिसतात, जसे की हिरवा, लाल, गडद लाल आणि निळा रंग. निळा रंग जो आहे तो आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता जो महत्त्वाचा रस्ता आहे, जो मेन रस्ता आहे तो आपल्याला दिसतोय. आणि त्या रस्त्यावर मग जे हिरवा रंग आणि लाल रंग दिसतोय याचा अर्थ असा की हिरवा रंग हा खूप जलदगती रस्ता आहे, तिथून आपण खूप कमी वेळात आणि खूप जलदगतीने आपण आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो. आणि जो लाल रंग आहे याचा अर्थ असा की त्या ठिकाणी खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे आपल्याला तिथून जायला खूप वेळ होऊ शकतो. आपण तो रस्ता न घेता आपण दुसऱ्या रस्त्यानेसुद्धा आपण तिथे जाऊ शकतो. गुगल मॅपचं आणखी एक वैशिष्ट्य असं की आपण भाषा निवड करू शकतो. जसे की ग्रामीण भागात आपण बघतो की ज्यांना इंग्रजीविषयी जास्त माहिती नाही ते आपण मराठी भाषा यूज करून ते गुगल मॅपचा उपयोग करू शकतात. जसे की आपण मेनूमध्ये जायचं आणि तिथे आपल्याला लँग्वेज असं एक टॅब दिसेल, त्या टॅबवर क्लिक करायचं. लँग्वेज टॅबवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला उपलब्ध भाषांची यादी आपल्याला दिसेल. त्या भाषांच्या यादीमधून आपल्याला मराठी भाषा निवड करायची आहे तर आपण मराठी भाषेवर क्लिक करूया. भाषेची निवड केल्याबरोबर आपल्याला दिसेल की मेनूबार हा पूर्ण मराठीत आलेला आहे आणि जे नकाशावर आहे ते इंग्रजीत आहे. आता आपण बघूया गुगल नकाशा कसं काम करतो. जसे की सर्च रिझल्ट बघणे, नकाशा एक्सप्लोअर करणे, दोन स्थानांमधलं अंतर मोजणे, वाहतूक आणि भूप्रदेशाची माहिती बघणे, जगाचा नकाशा 3D बघणे, मार्गदृश्य पाहण्यासाठी नकाशा हलवणे जसे की झूम इन करणे, झूम आउट करणे, नकाशा मोठा करणे, लहान करणे, आपली वर्तमान स्थिती बघणे, आपण जिथे उभे आहे त्या नकाशाची माहिती बघणे आणि ठिकाणांना रेट करणे. जसे की आपण एखाद्या ठिकाणाला भेट दिली, आपल्याला ते कसं वाटलं, त्याची जी काही त्यांनी सेवा उपलब्ध करून दिली आपल्याला ती कशी होती याच्याविषयी आपण त्या ठिकाणाला रेट करू शकतो. त्याचे पुनरावलोकनसुद्धा आपण तिथे करू शकतो. गुगल नकाशा आपण दोन प्रकारे पाहू शकतो, जसे की पृथ्वी दृश्य आणि रस्ते दृश्य. पृथ्वी दृश्यामध्ये आपल्याला पृथ्वीची जी ॲक्च्युअल पोझिशन आहे, ॲक्च्युअल स्थिती आहे ती आपल्याला दिसते. जसे की आपण आकाशातून बघितल्यावर आपल्याला खालची रस्ते घरं जशी दिसतील तशी आपल्याला दिसेल. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपण गुगल मॅपवर आल्यावर तिथे आपल्याला एक छोटीशी टॅब दिसेल खाली, त्याच्यावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला अर्थ व्ह्यू दिसेल ज्याला आपण पृथ्वी दृश्य म्हणतो. जसे पृथ्वी दृश्यामध्ये आपण बिल्डिंग्स, ऑफिसेस, घरं असं बघू शकतो, तसेच आपण स्ट्रीट व्ह्यूमध्ये ॲक्च्युअल रस्ते जसे आहेत आणि त्याला जोडणारे जोड रस्ते आपण तिथे बघू शकतो. जसे की इथे आपण बघू शकतो गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, इथे आपल्याला दिसतं आहे की त्या कॉलेजला जाणारे सगळे रस्ते आपण इथे बघू शकतो स्ट्रीट व्ह्यूमध्ये. आता आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं लोकेशन शोधलं आहे तर तिथे आपल्याला एक्सप्लोअर केल्यावर आपल्याला कळेल की आपण इथे त्याच्या निगडीत जे काही इमेजेस आहे आपण इथे बघू शकतो. अशा प्रकारे आपण गुगल मॅपचा यूज करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसं जायचं हे आपण माहिती करू शकतो. धन्यवाद.